उत्तर प्रदेश मधील बरेली येथील एका अल्पवयीन मुलाने प्रेयसीसाठी धारदार शस्त्राने आपल्या मित्राचा गळा चिरून खून केलाय. यूपीच्या दिगोही गावातील ही घटना आहे. मृत सोनूची आरोपीच्या बहिणीशी प्रेम असल्याने ही घटना बोलल्याचं जात आहे. याबाबत आरोपीला समजताच तो संतापला आणि मित्राला धडा शिकवण्यासाठी त्याने त्याच्या हत्येचा कट रचला. मिळालेल्या माहितीनुसार मयत सोनूला त्याच्या दोन मित्रांनी घरात बोलावून जंगलात नेऊन धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. याबाबत खून झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांनी पालक आणि श्वान पथकांच्या मदतीने आरोपीला अटक केली आहे. चौकशीत आरोपी प्रियकराने गुन्ह्याची कबुली दिली असून आम्ही दोघे एकत्र असल्याचं सांगितलंय, पण सोनूने माझ्या मैत्रिणीसोबत प्रेम करून तिच्याशी संपर्क वाढवला याचा मला राग आला होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक याच मुलीचा माजी प्रियकर असून तो या दिवसात सोनूच्या संपर्कात होता. मुलीचा पहिला प्रियकर आणि ती सध्याच्या प्रियकराने सांगितले की आम्हाला ती सोडून दुसऱ्यासोबत जास्त राहत होती. त्याबाबत मी त्यांना सावध केलं होतं, पण ते सुधारले नाही. त्यानंतर माझ्या दुसऱ्या मित्रांच्या मदतीने मी सोनूला बोलावून कुराडीने त्याचा गळा चिरून खून केला. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा.